सुरक्षित निवारा ही प्रत्येकाचीच मूलभूत गरज आहे. तळागाळातील सर्वच कष्टकऱ्यांचं आपल्या हक्काच्या पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं याकरता केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येते. वाशिम जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हजारो नागरिकांना आपल्या हक्काचं घर उपलब्ध झालं आहे. हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी स्वतःचं घर बांधणं ही आवाक्याबाहेरील बाब, मात्र समाजाचा अविभाज्य भाग असणाऱ्या या वर्गाचं आपल्या हक्काच्या पक्क्या घराचं स्वप्न साकार व्हावं या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे वाशिम जिल्ह्यात अनेकांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ग्रामीण भागात स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी 1,20,000 रुपयांचं अनुदान दिलं जातं. अनसिंग इथले रहिवासी असणारे गोविंदा मोकळे हे आपल्या कुटुंबासह कुडाच्या घरात राहत होते. मोलमजुरीवरती उदरनिर्वाह असणाऱ्या या कुटुंबाला पक्कं घर बांधणं हे आवाक्याबाहेर होतं. ग्रामसभेत त्यांची निवड प्रधानमंत्री आवास योजनेकरता करण्यात आली. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळालेल्या अनुदानाच्या माध्यमातून गोविंदा मोकळे यांचं घर बांधून पूर्ण झालं आहे. एक घरकुल आम्हाला भेटलं, याच्यापासून आम्ही हे बांधण्यास सुरुवात केलं. फार गरीब गुरुबाच्या फार योजना चांगली आहे. ही योजना आली म्हणूनच आम्ही घरकुल बांधू शकलो, नाही तर आम्ही घरकुल काचं बांधणं होत होतं. आमचं घर साधं होतं, ही सरकारची योजना आली म्हणून आमचा फायदा झाला. आम्हाला घरकुल भेटलं, नाही तर आम्हाला काही घडत नव्हतं. आम्ही असे झोपड्यातच राहत होतो. आमच्या वयी झाल्या, आमच्याकडून काही कामं होत नाही, धंदे होत नाही. आम्ही सरकारचे लय उपकार माना लागलो, आम्हाला घर करून दिलं. पहिले आम्ही फार कच्च्या घरात राहत होतो, कुडा नव्हतं साधं, संडास बाथरूम नव्हता. तरी आम्ही आता बांधलं, सरकारच्या योजनेतून बांधलं, घरकुल योजनेतून. आणि आता या पक्क्या घरात आम्ही राहत आहोत. पंतप्रधान आवास योजनेमुळे अनेकांच्या हक्काच्या पक्क्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश राजे देशमुख, वाशिम.